भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 अंतर द्या, अंतर मेरा उत्तर द्या, पूनम भजन, हाय हाय, पूनम भजन, हाय हाय, कधी बांधणार, कधी बांधणार महाजन मंदिर, कधी बांधणार, कधी बांधणार, कधी बांधणार। उत्तर मध्य मुंबई की सांसद पूनम महाजन के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की ओर से मोर्चे का आयोजन किया गया। यह मोर्चा बांद्रा पूर्व में मौजूद कलेक्टर कार्यालय के बाहर किया गया। यह मोर्चा चंदन सोनटके और उनकी टीम द्वारा आयोजित किया गया था। इस मौके पर डिप्टी कलेक्टर को ज्ञापन भी सौंपा गया। इस ज्ञापन में ये सूचित किया गया है कि सांसद पूनम महाजन द्वारा 6 वर्ष पूर्व अप्रैल 2018 में गवर्नमेंट कॉलोनी इमारत क्रमांक 10 के मैदान में भव्य कार्यक्रम भूमि पूजन का आयोजन कर वहां पर छत्रपति शिवाजी महाराज की मंदिर बनाने की योजना बनाई थी, पर आज वहां की तस्वीर कुछ विपरीत है। चारों तरफ मौजूद इस कूड़े को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पूनम महाजन पर सवाल खड़े किए हैं कि सिर्फ चुनावी जुमला तो नहीं था, साथ ही उन्होंने इस मामले पर न्याय की मांग की है। आज कलेक्टर ऑफिस आप लोगों को क्यों आना पड़ा, सारे पार्टी के लोग आज यहाँ पर आप क्यों आए? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने आज सर्व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी बागल साहेबांना एक निवेदन दिलेले आहे। भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याच्या ज्या खासदार आहेत पूनमताई यांनी एका ठिकाणी 2018 इथं वक्तव्य केलं होतं, भाषणादरम्यान उद्घाटन देखील केलं होतं की शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, परंतु शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं तर नाहीच, पण 2019 जनतेच्या जे म्हणजे मतं असतात मतं मिळवण्याचं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वारंवार जनतेमध्ये जाऊन हे मंदिर बांधू, अरबी समुद्रामध्ये देशाचे पंतप्रधान येऊन उद्घाटन केलं, शिवस्मारक उभं करू, शिवस्मारक बांधू, अशा नुसत्या वलग्न आणि घोषणा करण्याचं काम केलेलं आहे। देशाच्या पंतप्रधानांनी 2016 ह्या मुंबईमध्ये ह्या राज्यामध्ये येऊन अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात थाटामाटा उद्घाटन केलं, लाईव्ह केलं, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं गेलं, परंतु अद्यापर्यंत शिवस्मारकामध्ये एक वीट देखील रचलेली नाही आहे। हा आज सर्व शिवभक्तांचा अवमान आहे। 2 दिवसानंतर शिवजयंती आपण उत्साहात साजरी करणार आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणजे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे। अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी जे कोणी असतील आणि त्यांचे नेते मंडळी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागतात आणि वारंवार त्यांचा अवमान करण्याचं काम करतात, म्हणून आज आम्ही बागल साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या निवेदनाद्वारे या भारतीय जनता पार्टीच्या खासदार ज्या पूनमताई आहेत त्यांना विचारणा करा की तुम्ही 17/2/2018 या दिवशी घोषणा केली होती, त्या घोषणेचं काय झालं, म्हणून आम्ही आज या ठिकाणी फलक देखील लावलेले आहेत आणि फलकाच्या माध्यमातून विचारतोय। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन दिलेलं आहे, जर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला उत्तर मिळालं नाही तर हे आमचं आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही। मुंबई शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी अशा अशा घोषणा केलेल्या आहे त्या लोकप्रतिनिधींच्या दारासमोर घरासमोर जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल। रिप्लाय काय आला तुम्हाला कलेक्टर ऑफिसने? सांगितलं की आम्ही 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या पत्राला उत्तर देऊ। आम्ही त्यांना विचारणा केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार असतील, आमदार असतील, म्हणजे नेतेमंडळ असतील, वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलते भाषणामध्ये बऱ्याच ठिकाणी पुतळा उभारू म्हणून उद्घाटन करणं, मंदिर बांधू म्हणून उद्घाटन करणं, अरे मंदिरा बांधताय म्हणून तुम्ही घोषणा करताय, उद्घाटन करताय, पब्लिकली करताय, पण एक वीट साधी उचली जात नाही, त्याच्यासाठी काही तरतूद केली जात नाही। असं स्मारक उभारायचं असेल किंवा एखादी मंदिर उभारायचं असेल तुम्ही पब्लिकली जेव्हा जाहीर करता तेव्हा त्या ठिकाणी अशा घटना बांधल्या गेल्या पाहिजेत, पण होत नाही। देशाच्या पंतप्रधानांनी या महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे, 12.5 कोटी जनतेची फसवणूक केलेली आहे, शिवस्मारकाचं उद्घाटन थाटामाटात केलं, धूमधडाक्यात केलं, पण एक सारी शिंगल वीट रचली गेली नाही आहे। हे सगळे प्रश्न आम्हाला आज देशाच्या पंतप्रधान असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, जे जे लोकप्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असे नारे देतात, अशा घोषणा करतात आणि आपली मतांची पोळी भाजण्याचं काम करतात, त्यांना आमचा प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात आज आम्ही बँड्रा कलेक्टर ऑफिस इकडे बागल साहेबाला एक निवेदन दिलं। 2018 भारतीय जनता पार्टीचे खासदार त्यांनी एक इव्हेंट केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार करून त्यांनी रायगडावर जाऊन
तिकडून जल आणलं, माती आणली आणि या बँड्राच्या कला गव्हर्नमेंट कॉलेज इमारत नंबर 10 मध्ये लई मोठा इव्हेंट केला. मला हे प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीचे पूनमताई खासदार, आपण महाराष्ट्राला का फसवलात? आपणनी महाराष्ट्राला का फसवलं याचं तुम्ही उत्तर द्यावंच पाहिजे. कारण तुम्ही तिकडून जल आणलं, तिकडून माती आणली आणि इकडे मोठा इव्हेंट केला, याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार. तुम्ही पूर्ण शिवभक्तांचं, जे शिवाजी महाराजांचे मानणारे लोक आहेत, तुम्ही पूरा हिंदूंना तुम्ही चुकीचा मेसेज केला. तुम्ही खाली इव्हेंट केला, माझी मागणी आहे की त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, हीच माझी मागणी आहे. जी, हम केंद्र सरकार को और महाराष्ट्र सरकार को ये प्रश्न पूछना चाहते हैं कि वो हमेशा सब चीज़ का इवेंट क्यों करते हैं? इलेक्शन आता है, नज़दीक आता है, तो जैसे ही सभी चीज़ों का लोगों को जो सेंटिमेंट्स होते हैं, लोगों के सेंटिमेंट्स को यूज़ करके हमेशा चीज़ों का इवेंट किया जाता है. ये कितनी गलत बात है कि छत्रपति शिवाजी महाराज के प्रति सबकी भावना कितनी मतलब श्रद्धालु भावना होती है, और इस चीज़ का उपयोग करके उन्होंने सिर्फ प्रॉमिसेस करते हैं, जैसे विकास का प्रॉमिस किया, जैसे कितने सारी चीज़ों का सिर्फ प्रॉमिस करते हैं, लोगों को भुलाते हैं, लोगों को मतलब दिशा भूल करते हैं लोगों की, और लोगों को लगता है कि हाँ हमारे लिए ये कुछ करेंगे, इनको हमारे हमारी चीज़ों के लिए काफ़ी आस्था है, और फिर निवडणूक आती है, निवडणूक निकल जाती है, बस सब सभी चीज़ें सभी उनके जो वादे होते हैं सब भूल जाते हैं. तो ये क्यों होता है? जनता के लिए कुछ करना चाह रहे हैं तो करो ना, सिर्फ स्टार्ट करके क्या फ़ायदा, कुछ दिखावा करके क्या फ़ायदा? हमारा यही एक प्रश्न है कि जनता भी अभी सब जब जनता को भी हम लोग अनुरोध करते हैं कि आप देखिए ये कैसी चीज़ें हो रही है. आपको सिर्फ इवेंट के इवेंट में बड़ी बड़ी बातें बताई जाती है, असल में कुछ भी काम नहीं हो रहा है. तो इसके लिए हम ये कलेक्टर ऑफिस में आए कि हम पूनम जी को पूछ रहे हैं कि आपने ऐसे क्यों वादे किए, झूठे वादे क्यों किए, ऐसा नहीं करना चाहिए. जनता आपके पास, आपको मतलब आपको उन्होंने सरकार में बिठाया है, तो आपको कुछ काम करना चाहिए ना. तो ये सब हमारी बातें, और हम जनता को अनुरोध करेंगे ये सब बातें आप याद रखिए कि क्या हो रहा है, क्या नहीं हो रहा है.